ए वरुण सॉरी यार उशीर झाला नाहीये ना मला उशीर झाला नाहीये ना मला उशीर नाही झाला ना मला लाज वाटते का जरा तरी बोलताना किती वाजता यायचं होतं अरे नाही तसं काय झालं मी तू पद्माला केक करायला मदत कर जा माझं काम झालंय ना जा केक घरी विकत आणायचं होता ना ओके काय केक झाला का तयार बरं झाला रस अरे केक झालाय पण चाकूस सापडत नाहीये जरा शोधायला मदत करतोस का एक काम कर काकांच्याच रूम मध्ये राहिल्या का बघून येतोस का जरा हो बघतो पण केक घरी का करताय तुला काही त्रास चाकू कुठे बघतो आणि ऐक काकांना माहिती नाहीये सरप्राईज आहे त्यांच्यासाठी उगाच पचकू नकोस दादा मी आलो काय बाबा मी आलोय आलाच का बरं झालं आता काय करतोस मग मदत काही काम आहे का मदत नाही म्हणजे मला जी मदतीसाठी तुला बोलवलं होतं ना ते काम झालंय माझं फ्रूट सॅलड पूर्ण तयार आहे आता मला काही मदत पाहिजे का बघ मला अजिबात त्रास देऊ नको तिला डिवोर्स द्या चल बघतोय बरं ठीक आहे बघतो मी काय चल बाय बाय अरे वसु पबजी हॅलो मी पण हॅपी बर्थडे काका मग आज काय स्पेशल अरे हे बघ मला तू नक्की सांग की काय चालू आहे तुमचं मला तर कोणी काही सांगतच नाही कशाबद्दल सकाळी बघ वरुण आणि पद्मा घरी आले होते आणि तुझ्या काकूनी तर मला सांगितलं की या खोलीतून बाहेर निघायचंच नाही नक्की तुमचा काय प्लॅन आहे रे सरप्राईज आहे त्यांच्यासाठी उगाच पचकू नकोस काकू कुठे कळते मला तुमचं काय चालू आहे ते जा अरे दिवाण घणत बसली आहे तुझी काकू 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 काय करतो अग भाजी निवडतीये बाई निवडा निवडी म्हणजे किती तो वैताग तुम्हाला म्हणून सांगते काकू मी पण मर मर मरते पण घरात एकाला म्हणून कौतुक नाही माझं बाईच्या जगमाला कष्टच खूप हे कष्टकऱ्यांची दौलत तू इथं काय करतेस तू गेलास तर तिकडेच गेलास मग म्हणलं आता आपण शोधावी हा मग मिळाली का तेच विचारत होते काकू अवकाशासाठी आले तेच आठवेना देव बुद्धी वाटत होता त्यावेळेस तू नक्की भाजी कापायला गेलीस ना तू गम रे तू जा तिकडे वरुणला मदत कर जा इकडे काय असेल ते माझं मी बघते बरं अजून काही लागलं तर सांग आणि सापडलं तरी सांग चल आहे तर काकू मी काय सांगत होते काय सुरू आहे दिसत नाही का मी काहीतरी करतोय पिक्चर बघतोय का डिस्टर्ब करताय सर नाही मी काय म्हणतोय नाही हे बघ मला माहितीये बर्थडे आहे सेलिब्रेट करायचा आहे पण माझं जे फ्रूट सॅलड करायचं काम होतं ते झालेलं आहे आता तुला काही मदत करायची असेल ना तर पद्माला केक करायला मदत ओके गो काय काय सांगतोयस कुणाचा वाढदिवस आहे मला कुणीच सांगितलं नाही जाऊ दे आता आलोय तर जरा केक बी खाऊन जातो मस्त अरे काय मनीषराव सांगायचं तरी ना सगळ्यांना सांगून झालंय आता तूच राहिलाय बाबा अरे मला कोणी काही सांगाल का रे काय नक्की चालूय तुमचं नाही काय नाही काका भरती जाऊ दे केक तरी मिळणार ना अरे चाकू सापडत नाही काकू म्हणतात काकांकडेच आहे अजिबात काही नाही माझ्याकडे हा पेपर आहे फक्त देऊ का तुम्हाला काय तलवार तुला कुठे मिळाली ना तर सांग मला तलवार तलवारीनं केक कापणार असेल पण पाटलांचं काय सांगता येते मनीष दादा गेम का खेळत बसला अरे काही काम नाही ना म्हणून बरं मग मला चाकू शोधायला मदत कर हे वसू मी जरा बाहेर पडतोय कशाला फोन केला हॅलो हॅलो किती तेवढं मार्क लगेच येतो बघ हे बघ
सुरी सुरी घेऊन येतो ना. हा अरे चाकू लागणार आहे, ते चाकू हरवलं असं समज. बर बर हा ठीक आहे, येताना घेऊन आहे आणि लवकर ये. हा ठीक आहे, चल बाय. अरे मण्याची तलवार हरवली आहे, तुझ्याकडे असेल तर घेऊन ये. काय सलवार कुर्ता? हा आणतो आणतो. ए मण्या, चिमे आणतोय तलवार, काय काळजी करू नकोस. काय मिळाला चाकू? येस. ही छोटीशी फिल्म आम्ही गंमत म्हणून केली. टीव्हीवरती सर्व ऍक्टर्सनी बनवलेला व्हिडिओ बघून म्हटलं आपल्याला पण हे करणं शक्य आहे, म्हणून आमच्या ग्रुप मधल्या सागर घारगेंनी लगेच ही संहिता लिहून काढली आणि आम्ही सर्वांनी आम्ही जिथे आहोत तिथे राहूनच सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा व्हिडिओ तयार केला. आमच्यापैकी कोणीही घरातून बाहेर पडलेले नाहीये, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. आम्ही मात्र नक्की ठरवलंय की आपण घरीच राहायचं, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं, जे काही करायचं ते घरातूनच करायचं. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नका, या संकटाशी सामना करायला सरकारला मदत करू. घरीच राहा, स्वस्थ राहा आणि कुटुंबाबरोबर आनंद घ्या. तरी ह्यात काम करणारी आमची टीम आहे, लेखक सागर घारगे, एडिट वरुण जाधव आणि म्युझिक राघवेंद्र जेरे. नमस्कार, मी मयुरेश पाटील. नमस्कार, माझं नाव वरुण जाधव. नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजे पूर्वा. नमस्कार, माझं नाव वसुदेव वरुण जाधव. नमस्कार, मी वसुंधर तेली. नमस्कार, मी डॉक्टर जया कुरेकर. नमस्कार, मी डॉक्टर विकास कुरेकर. नमस्कार, मी राघवेंद्र जेरे. नमस्कार, मी चिन्मय अडमुठे.